नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, उद्या शुक्रवारी 9 फेब्रुवारीला मौनी अमावस्या आलेली आहे. पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात आणि ही सर्वात मोठी अमावस्या आहे. या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या असतात. या दिवशी तुम्ही जे पण काही उपाय करणार आहात, ज्या पण काही सेवा करणार आहात, ते तुम्हाला मौन धरून करायचे आहेत. बघा, जर का तुम्ही मौन धरून हे उपाय, ह्या सेवा केल्या, तर तुम्हाला याचं फळ हे 100% मिळतं. अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर आणि थोडेसे काळे तीळ टाकून ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा घालवण्यासाठी अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. अमावस्येच्या दिवशी तुम्ही असे भरपूर उपाय करून तुमच्या घरात साठलेली किंवा तुमच्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा तुम्हीही घालवू शकतात. यासाठी आपल्या चॅनलवर भरपूर असे व्हिडिओ आलेले आहेत, ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंब्याच्या पानांचा उपाय बघणार आहोत. आंब्याच्या पानांना बघा, प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये महत्त्वाचं स्थान असतं. प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा हा उपयोग वापर केला जातो. व्हिडिओमध्ये उपाय काय करायचा आहे हे बघण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. अमावस्येच्या दिवशी बघा, आपल्याला 11 आंब्याची पानं घ्यायची आहे. ही पानं घेताना कुठेही तुटलेली नसावीत. स्वच्छ पानं घ्यायची आहे, फाटलेली खराब झालेली पानं घ्यायची नाही. ह्या पानांचं आपल्याला एक तोरण करायचं आहे. बघा, ह्या पानांचं आपल्याला एक तोरण करायचं आहे आणि ह्या प्रत्येकी पानावर आपल्याला हळद आणि मध मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि हे तोरण आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी सकाळी तुम्हाला जेव्हाही टायमिंग मिळेल त्या टायमात तुम्ही तुमच्या दरवाजाला लावायचं आहे. जसं आपण दसरा दिवाळीला फुलांचं तोरण सकाळी लावतो, त्या पद्धतीने आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या दरवाजाला लावायचं आहे. यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक एनर्जी ही जास्त प्रमाणात आपल्या घरात, आपल्या प्रवेशद्वारामध्ये संचारते. ज्या ठिकाणी आंब्याची पानं असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे देखील आगमन होते. याचबरोबर आपल्याला मुख्य दरवाजा हा अगोदर स्वच्छ करून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर टाकून तुम्ही त्या पाण्याने तुमचा दरवाजा, तुमचा उंबरठा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही सर्च करून पाहू शकतात. यानंतर आपल्या दरवाज्यावर आपल्याला छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्याला आपल्या पितरांसाठी एक दिवा देखील लावायचा आहे. बघा, तुम्हाला शक्य झाल्यास कणकेचा दिवा तुम्ही बनवा. ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे. मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल नसेल तर तुम्ही साध्या तेलामध्ये थोडे मोहरीचे दाणे टाका. आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला त्याचं मुख करून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याखाली देखील तुम्हाला पानाचं, फुलांचं किंवा अक्षतांचं तुम्हाला आसन द्यायचं आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर आणि काळे तीळ टाकायचे आहे. यानंतर बघा, तुम्हाला उद्याच्या दिवशी तुम्हाला जेवढ्याही गोष्टी करता येणं शक्य असेल तेवढ्या चांगल्या गोष्टी तुम्ही करायचा प्रयत्न करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी दानाला, त्याचप्रमाणे स्नानाला देखील महत्त्व आहे. उद्या तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही दानधर्म करू शकतात. तुमच्या यथाशक्तीने तुम्ही गरजू व्यक्तींना दानधर्म करू शकतात. तुमच्या पितृदोषासाठी तुम्ही गरजू व्यक्तींना काळी छत्री, काळी चप्पल, काळे वस्त्र परिधान करू शकतात. काळी घोंगडी हे परिधान करू शकतात. तर अमावस्येला तुम्ही उद्याच्या दिवशी 11 आंब्याच्या पानांचा हा उपाय आवर्जून करायचा आहे. बघा, यामुळे आपल्या घरामध्ये चांगलं वातावरण तयार होणार आहे. पॉझिटिव्ह एनर्जी ही तयार होते. त्याचबरोबर बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करत नाही. त्यामुळे उद्या आवर्जून तुम्ही 11 आंब्याच्या पानांचं तोरण तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. तुम्ही प्रत्येक अमावस्येच्या दिवशी अशा पद्धतीने 11 पानांचं तोरण हे तुमच्या मुख्य दरवाजा लावू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.